परभणी येथील श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात मराठा सेवा संघाच्या वतीने सेवा गौरव व सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन रविवार दिनांक 13 मार्च रोजी घेण्यात आले. रे द या कार्यक्रमात मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि सेवानिवृत्त विभागीय वनाधिकारी कामाजी पवार, ज्येष्ठ कवी इंग्रजित भालेराव, शिक्षणाधिकारी आणि मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल भुसारे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष विजय घोंगरे, कार्याध्यक्ष अर्जुन तनपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. पण तरी सुद्धा त्याच्याबद्दल एक आनंद असतो. ही गोष्ट किती आपण निरंकार आहोत असं दाखवत तरी असतो, त्याचा आनंद असतो. जेव्हा मला बोलतो म्हणून मधुवर्गीय शेट्टी साहेब तो बघित करा थोडस, पण त्याच्यासोबत एक जबाबदारी पण आहे. मला असं वाटतं एक जाणीवपण असते आणि मग बऱ्याच गोष्टी ज्या आपली गुंतागुंत होत होते. अलीकडच्या काळामध्ये शासकीय नोकऱ्यांमध्ये जी दमछाक आहे ती कदाचित पवार साहेबांनी सेवा गौरव व सत्कार समारंभाच्या निमित्तानं आज मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवारसाहेब हे सेवानिवृत्त झाल्याने, तसेच महाराष्ट्रातील ख्यातकीर्त कवी आमच्या सगळ्यांचे आपल्या परभणीकरांचं भाग्य माननीय प्राध्यापक इंद्रजित भालेराव सर हेही सेवानिवृत्त झालेत. वयाची साठी त्यांनी पूर्ण केलेली आहे. त्या निमित्ताने आणि माझी शिक्षणाधिकारी पदी पदोन्नती झाल्याबद्दल सेवा संघानं आज सत्कार समारंभ आयोजित केला होता. दुपारच्या 18 बैठकीमध्ये मराठा सेवा संघाचं राज्यस्तरीय अधिवेशन यावर्षी परभणीला घेण्याबाबतची संधी परभणीकरांना भेटलेली आहे आणि हे अधिवेशन मेच्या 15-16 तारखेला होणार आहे. त्यानिमित्तानं आज आढावा आणि नियोजन बैठक आहे. त्यासाठी राज्याचे प्रदेश अध्यक्ष मराठा सेवा संघाचे माननीय विजयजी घोंगरे साहेब आले होते. त्यांनी मार्गदर्शन केलं आणि राज्याचे प्रदेश संघटक कार्याध्यक्ष माननीय अर्जुनजी तनपुरे सर हे इथं आले होते. या सगळ्यांच्या मार्गदर्शनानं आणि विशेषत्वानं मराठा सेवा संघाच्या टीमनं सर्व 33 कक्षांना अतिशय सुंदर असं नियोजन करून आजचा कार्यक्रम अतिशय उत्तुंग स्वरूपाचा केला, त्याबद्दल मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि परभणीकरांना विनम्र आवाहन करतो की 15-16 अधिवेशन जरी मराठा सेवा संघाचं असलं तरी ती आपल्या सगळ्या परभणीकरांची जबाबदारी आहे. आपण सर्व मिळून आतापर्यंतच्या अधिवेशनाच्या परंपरेतलं सर्वोत्कृष्ट अधिवेशन करण्याचा संकल्प करू. मला खात्री आहे की परभणीकर यासाठी आपला सगळ्या तन मन धनाने आमच्या सोबत असतील. धन्यवाद. जय जिजा. MC News करिता बाळू घिके, परभणी.